अरे बाबा सगळी तालुक्याची परिस्थिती मला माहित आहे. मी आता गावाकडे चालू आहे त्याच्यासाठीच आलोय ना. तुम्ही फक्त गावापुरतच बघताय वाटतं. अहो महाराष्ट्रात काय चाललंय आज? कांद्याचा भाव काय म्हणतोय? गोरगरिबांचं किती नुकसान झालंय? आज कांदा असेल द्राक्षे असतील त्या फळांवर या अवकाळ गाबणं कधी पण येत आहे. त्याचं नुकसान भरपाई कोण देणार आहे? त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आपल्याला. प्रयत्न तर करावा लागेल. म्हणून मी गावात आलोय आणि तुम्ही नुसतं गाव गाड्याच सांगताय. आमचं पण लक्ष आहेच की शेवटी कसं आहे, आपण पण शेतकरीच आहे ना. थोडंफार आपल्याला घरच पण बघावं लागतंय. सरपंच तुमच्या घरापुरतं बघू नका तुम्ही. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या घरावर नांगोर फिरलाय. नांगोर ही कळतंय का तुम्हाला? अरे आमरे आमऱ्या, अरे आजोबा गेलाय रानात. जाऊ दे ना, मला काय करायचंय? अरे कांद्याची पट्टी आली, घरातलं भांडणं झाले ती. दवा पिऊ घेऊन गेलाय काय? हा काहीतरी करून घेऊ, चल रानात लवकर. चल पण आमच्या आजोबाचं सगळं दोतार भरलंय. अरे मग मी काय करू रे? द्या ना, द्यापारी देऊन काय असं हिंदू का रे? आता असं देऊन देऊन तुझी देवाची पॅन्ट तू अक्कल तिकडे तिकडे बाबे. मग ही माझा बॉडी गार्ड आहे बाब्या, फिर ह्याला ही बॉडी गार्ड आहे. मग काय? एक मिनिट, ही दर ही दर. अरे अरे बाबड्या, अरे मला फिरंती काडे मुडी चावत आहे. जाऊ ती मूर्ती पर, कशाला पॅन्ट पाहिजे तुला? माझ्या आज मला पाहिजे. माझ्या आज वचा कार्यक्रम दोतर नाही घालायला. ही त्यात म्हणून दिलं पण ह्याची काय बागत नाही. म्हणजे काय आज मला ऐकी, आजोबाला काय पॅन्ट जाऊन काय पुरगी दावायची काय? तुझं फायनल लग्न ते आजोबाच करतो लग्न. माझं नाही होणं तर चालेल. आज म्हणजे कसं म्हातारपणे आज मला बरं वाटन. जरा बरं वाटन देतो तुला. तर तिकडे बघ की कोण आलंय. कोण आलंय? हाय चला मला. अहो कालच्या धरण तीच कुठं चाललाय. कांदा घेऊन गेलो तो काल सोलापूरला. पट्टी कांद्याची आली 1200 रुपये 50 गोण्याची. अहो महाराज सगळं काय करायचं मग आता? पर्याय आता काय उरलाय का? पर्याय काय आता? मला माहिती दुःख झालं पण लास्ट काय निर्णय घेण्याचं हे बरोबर आहे का सांगा बरं? अहो आता कोर निर्णय तरी आता कसा किती दिवस आहे सण करायचं राव? किती एक तर बाया लोकांच्या बाया लावल्या होत्या. बायांचं मजुराचं पैसे द्यायचं, त्या अमक्याचं पैसे द्यायचं, तमक्याचं द्यायचं. सावकारी आता थोड्याच वेळात पैशासाठी काय करणार मी आता? मरायचं का? आता मरायचं, मरण्याशिवाय पर्यायच नाही राहिला. हे तर कांदो उपटाय बाया लावल्या. अरे इतकी बेकार परिस्थिती झाली ना, शेतकरी अक्षरशः ढसा ढसा रडतोय. बायांचं पैसे द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. तुमचं कसं काय? अहो आता दिल राव, आता काहीतरी करीन माझ्या पर्याय काहीतरी काढीन पैशासाठी. तुला एवढे बी नाही काही? किती झालं पहिले जावणीला तेवढा इकून तुझं पैसे देईल बाबा. महाराज बैल नाही काय ते आपला जीव आहे. कस का मी त्यांच्या जाऊन देणार नाही. यार काय चाललंय? मला पैसे पाहिजे. शेतकऱ्या जेवणा चढवतर असतोच. महाराजचा प्रसंग तुम्ही सरपंच बघितला ना. अहो ही असले पैसे असले म्हणून काय बी बोलायचं नसर. अहो कसं असतं, ही लिंता माणसापाशी सगळ्यात कामाला ती महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. असं काय बोलू का? ते लक्षात आलं का तुमच्या पैशाच्या वस्तीवर काय बी बोलायचं? आपण एवढं संशयक ते आपल्या पैसे किती जर दिवस वाईट आलं तर खचून जाणार शेतकरी नाही काय? बरोबर. हे शेतकरी म्हणजे हे सुद्धा तुम्हाला सांगतो, पहिल्या जन्माचं पुण्यच करावं लागतं शेतकऱ्या जन्माला यायला. सरपंच